न्याय मिळत असेल तर मी स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाही. फर्स्ट सांगले माझ्याजवळ कुणी यायचा प्रयत्न करू नका साहेब, माझा अंत संपलाय. अख्खी रात्र उजळली, तुमचं प्रशासन फक्त 10 मिनिट थांबा 15 मिनिट थांबा म्हणतंय. कलेक्टर साहेब तिथून बोलताय, शिवसाहेब तिथून बोलताय, सगळे अधिकारी तिथून बोलतायत. माझ्या लेकरं मेलेला त्याचं काय करणार आहे तुम्ही? त्या महिन्याचं 1-3 महिन्यामध्ये आई बापानं 2 लेकरं घालवली. आमच्या अपंगाच्या जीवनाला किंमत नाही ना? ठीक आहे आम्ही मॅडम दोन नाही सगळ्यांना बसायचं येऊन सगळी आम्ही मरा तयार साहेब लागले फक्त 5 मिनिट ही 2 मिली ना, ती आपण होती मिली. मी व्यापार मला मरायचंय जर ह्याला प्रत्येक अपंग बांधव असाच नाही हक्कासाठी मरायचं असेल तर माझं बलिदान द्यायला मी कमी नाही. या 2 लेकराला न्याय देण्यासाठी मी रस्त्यावर उतरते, मी मरणार. आणि पत्रकार बांधवाला माझी विनंती आहे, त्यांना एव्हिडन्स पाहिजे, त्यांना दाखल करायला सबूत पाहिजे. माझा जिवंत असताना माझा स्टेटमेंट घ्या. आज जर मी आत्मदहन करत असेल तर या दिव्यांग बांधवासाठी करते. गेल्या 2 वर्षापासून चिकरडेमधील ग्रामस्थ काही विशेष मागण्यासाठी अपंग बांधवाच्या आणि गावातला भ्रष्टाचार काढण्यासाठी गेली 2 वर्ष. मी चिकरडे गावचा रामचंद्र दत्तू कुरुळे रहिवासी असून मला 2 दिव्यांग मुले आहेत. त्याच्यात 2 वर्षापासून मी 5% निधीसाठी आंदोलन वगैरे करत आहे. त्याच्यानंतर 3 महिन्याखाली माझी मुलगी वारली थोरली वैष्णवी रामचंद्र कुरुळे, हिला तहसीलदार साहेब बी डी ओ साहेब आणि आपले ॲडिशनल जाधव साहेब यांनी की 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला आपत्कालीन निधी आणि संबंधित ह्याच्यावर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करतो असं आश्वासन लिहून दिलं. त्यानंतर मी दिपाळीपर्यंत कुणीच काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही, काय नाही. दिपाळीपासून आमचं अजून उपोषण चालू आहे. त्याच्यात आता आज माझा संभव रामचंद्र कुरुळे मुलगा हा त्याच पद्धतीने आंदोलन दरम्यान दगावला आहे. आता पुढल्या दिशा तुमची काय? आता पुढल्या दिशी ज्या जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि ज्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रियत सदस्यवनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रियत हलवणार नाही, त्याची मोठमाती करणार नाही. आम्ही आता कलेक्टर ऑफिसला जायची तयारी आहोत.